बाबा तेरा दूसरा नाम। माननीय साथियों, समय का अभाव है, ज्यादा समय नहीं लूंगा। जो भी समय में मैं बात रखूं, बड़े ध्यान से सुनने की जरूरत है आप लोगों को। बात यहां से शुरू करूंगा कि जब माननीय साहब काशीराम जी ने अपनी मां को 24 पन्नों का एक खत लिख करके भेजा था, उस खत के अंदर बहुत सारे संकल्प लिखे हुए थे साहब काशीराम जी के द्वारा। साहब काशीराम जी ने जब बाबा साहब की विचारधारा को समझ लिया, जब उनके रुके हुए काम को आगे बढ़ाने के लिए वो तैयार हो गए, तो अपनी मां को वो खत लिखा और अपनी मां को खत लिख करके ये बोला, ए मां, अब से पहले मैं ये समझता था कि मेरी भी मां है, मेरे भी पिता हैं, मेरी भी बहन है, मेरे भी भाई हैं, मेरे भी चाचा और चाची हैं। लेकिन जब से मैंने परम पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को पढ़ लिया है, उनके दर्द को समझ लिया है, तो मैं जान गया हूं इस देश में जितने भी दुखी माएं हैं, जितने भी सबका बेटा काशी राम है। इस देश में जितने भी दुखी बहने हैं, इस देश में जितने भी दुखी भाई हैं, काशी राम उन सबका भाई है। काशी राम अब कभी घर लौट करके वापस नहीं आएगा। काशी राम ने घर छोड़ दिया है, परिवार छोड़ दिया है, संपत्ति छोड़ दी है। मैं कभी शादी नहीं करूंगा, मैं कभी, मेरी कोई संतान नहीं होगी। ಜಮೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ 30% ಖಾಸಗಿ ಕಾಂಡದಲ್ಲಿ ಎಸ್ಸಿ ಎಸ್ಟಿ
पेंशन या मैं मैं चाहते पड़ो के रिजर्वेशन में रिपोर्ट कर रहा है आर लक्ष्य का पौन कार्य कर रहा है उद्योग परमिट मार कर रहा है आर लक्ष्य रिजर्वेशन डिपार्टमेंट अपने जनता के परमिट मार कर रहा है मोड मने का ना पोट कर रहा है उड़कर मारी मने का ना पोट कर रहा है जो तो पीड़ा ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಸ್ಪಿ ಬಿತ್ತರಿ ಮಾಡಿ ಬರೀ 80 ಸೀಟ್ ಬರಲು ಮಾಡಿದ್ರು 12 16.17% ಓಟು ಬಂತು ಅದರಲ್ಲಿ 18 ಎಂಎಲ್ಎ ಗೆದ್ದಿತ್ತು ಈ ಸಾರಿ ನಾವು ಸರ್ಕಾರ ಮಾಡಲೇಬೇಕು ಆ ರೀತಿ ಸಿಚುವೇಶನ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮೀಡಿಯಾದವರು ಇವರು ಬಿಜೆಪಿಯ ಬಿ ಟೀಮ್ ಅಂತ ಸುದ್ದಿ ಮಾಡಿ ಮುಸಲ್ಮಾನರೆಲ್ಲ ಕೂಡ ಎಸ್ಪಿ ಕಡೆ ಓಟಕ್ಕೆ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದೇ ತರ ಹೋದಂತ ಜಾತಿಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿ ವೋಟಿಂಗ್ ಮಿಷಿನ್ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲೇ ನೀವು ಆನೆ ಗುರುತು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದೋಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ಕೂದಲು ಬಿಟ್ಟುಬಿಡಬೇಕು ಕಮಲದೊಂದಿಗೆ ಆ ತರ ಮಾಡಿ ಅವರು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರಿಂದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮೊಮ್ಮಗಳು ಕಾಂಚಿರಾಮ ಸಾಹೇಬ್ರ ಮಗಳು ಅಕ್ಕ ಮಾಯಾವತಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ ನಾವು ಗಟ್ಟಿ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಸಾಥಿಯೋ समय का अभाव है ज्यादा समय नहीं लूंगा जो भी समय में मैं बात रखूं बड़े ध्यान से सुनने की जरूरत है आप लोगों को बात यहां से शुरू करूंगा कि जब मान्यवर साहब काशीराम जी ने अपनी मां को 24 पन्नों का एक खत लिख करके भेजा था उस खत के अंदर बहुत सारे संकल्प लिखे हुए थे साहब काशीराम जी के द्वारा साहब काशीराम जी ने जब बाबा साहब की विचारधारा को समझ लिया जब उनके रुके हुए काम को आगे बढ़ाने के लिए वो तैयार हो गए तो अपनी मां को वो खत लिखा और अपनी मां को खत लिख करके ये बोला ए मां अब से पहले मैं ये समझता था कि मेरी भी मां है मेरे भी पिता हैं, मेरी भी बहन है मेरे भी भाई हैं, मेरे भी चाचा और चाची हैं। लेकिन जब से मैंने परम पूज्य बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को पढ़ लिया है उनके दर्द को समझ लिया है तो मैं जान गया हूं इस देश में जितने भी दुखी माएं हैं जितने भी दुखी बाप हैं उन सबका बेटा काशीराम है इस देश में जितने भी दुखी बहनें हैं इस देश में जितने भी दुखी भाई हैं काशीराम उन सबका भाई है काशीराम अब कभी घर लौट करके वापस नहीं आएगा काशीराम ने घर छोड़ दिया है परिवार छोड़ दिया है संपत्ति छोड़ दी है मैं कभी शादी नहीं करूंगा मैं कभी मेरी कोई संतान नहीं होगी ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ
ಚುನಾವಣೆ ಆಗಿ ತಕ್ಕ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಾರ್ಟಿ ಸೀಟನ್ನು ಗೆದ್ದಿಲ್ಲ. ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ವೋಟಿಂಗ್ ಮಿಷಿನ್ ಅನ್ನ ಬಿಜೆಪಿಯವರು ಮಿಸ್ಯೂಸ್ ಮಾಡಿ ನಾವು 15 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ 210 ಎಂಎಲ್ಎ ನಡೆದಿದ್ದೀವಿ. ಅಕ್ಕ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ 5 ವರ್ಷದ ಕಾಲ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಟಿ 25 ಲಕ್ಷ ಜಮೀನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 30% ಖಾಸಗಿ ಕಾಣದಲ್ಲಿ ಎಸ್ಸಿ ಎಸ್ಟಿ ಗಳಿಗೆ ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ ಜಾತಿ ಕಮಿಷನ್ ಜಾತಿಗೆ ಮೇಲ್ಜಾತಿ ಪಡೆದವರಿಗೆ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 6 ಲಕ್ಷದ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ ಪರ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 6 ಲಕ್ಷ ಜಮೀನು ನಿವಾರಣೆ ಆಗಿದ್ದಂತವ್ರಿಗೆ ಪರ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 3 ಮನೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 1 ಕೈಗಾರಿಕೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿನಲ್ಲಿ 30% ರಿಸರ್ವೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತು ಟಿಕ್ಕರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಜೀರೋ ಬಂದಿತ್ತು ಅಂತ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದಂತ ಬಹುಜನ ಸಮಾಜ ಪಕ್ಷವನ್ನ 2017 ಈ ಬಿಜೆಪಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಸ್ಪಿ ಬಿತ್ತರಿ ಮಾಡಿ ಬರೀ 80 ಸೀಟ್ ಬರಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು. 12 17% ಓಟು ಬಂತು. ಅದರಲ್ಲಿ 18 ಎಂಎಲ್ಎ ಗೆದ್ದಿತ್ತು. ಈ ಸಾರಿ ನಾವು ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಹಾಗೆ ಸಿಚುವೇಶನ್ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಮೀಡಿಯಾದವರು ಇವರು ಬಿಜೆಪಿಯ ಬಿ ಟೀಮ್ ಅಂತ ಸುದ್ದಿ ಮಾಡಿ ಮುಸಲ್ಮಾನರೆಲ್ಲ ಕೂಡ ಎಸ್ಪಿ ಕಡೆ ಓಟ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ತರ ಒಂದೊಂದು ಜಾತಿಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ವೋಟಿಂಗ್ ಮಿಷಿನ್ ಅನ್ನ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲೇ ನೀವು ಆನೆ ಗುರುತು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದೋಗಿ ಬಿಜೆಪಿಯ ಕೂದಲು